सराव विश्व प्रतिष्ठान विजय शालेय शिक्षकांची कार्यशाळा विजय शिक्षण अंतर्गत सुरू केली आहे। त्याचं दुसरं सत्र सर्वजण मनाने तृप्त आहे, खानास्पीन झालेलं आहे, त्यामुळे मी बोललेला विषय तुमच्या मनात हृदयात शिरेल असं मला वाटतं। माझ्यासोबत बसलेले जे माझे प्राचार्य आणि संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर मधुरकर सर आणि माझ्यासोबत असणाऱ्या प्रतिष्ठानचं सर्व कार्य करणाऱ्या सौ अंजली खरे आणि मी आहे अलका इंदा पवार, सीपीएमला कॉलेजमध्ये आहे। तुमची माझी जात एक आहे, तुम्ही आणि मी शिक्षक आहोत, त्यामुळे आपली सुख आणि आपली दुःख सारखे, आणि म्हणून आज आपण इथे एकत्र बोलायला आलेलो आहोत। अभ्यासाच्या व्यतिरिक्त मुलांना काय सांगता येईल की जेणेकरून आपण नोकरी केल्याचं समाधान आपल्याला मिळेल? कारण आता जेव्हा सर असं बोलले होते की ज्याची ज्याची आपण आपल्याला काहीतरी मिळावं अशी कामं आपण आयुष्यभर करत असतो, पण असं एक तरी काम दिवसातलं असलं पाहिजे की ज्याच्यातून आपण कोणतीही अपेक्षा करणार नाही आपल्याला समाधान मिळेल। आणि म्हणून हे जे काही प्रतिष्ठान तुम्हाला हरिपाठाचा उपक्रम शाळेला दाखवण्यासाठी देणार आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे, पण आपल्यासाठी फार मोठं आहे। कारण आपण ते 70 करतो आहे आणि म्हणून आपल्याला जे काही समाधान मिळणार आहे ते फार मोठं आहे। कारण सगळ्या शाळांची स्थिती आपल्याला माहितीये, विद्यार्थी संख्या कमी होते आहे आणि पगार मात्र तेवढाच आहे, उलट खूप काही फॅसिलिटी मिळत आहे, पगाराच्या तुलनेत आपल्याला काम नाहीये, आणि म्हणून आपण काहीतरी काम असं करणं लागतो, देणं लागतो आपण त्या संस्थेचं, त्या समाजाचं देणं लागतो, आणि म्हणून हा उपक्रम तुमच्याकडे आम्ही आणलाय आणि तो आम्ही पण स्वीकारलेला आहे। माझा विषय मुख्यतः असा आहे की जसे तुम्ही आम्ही शिक्षक आहोत तसे सगळे संघही समाज शिक्षकच आहेत, समाजाला ते शिकवू पाहतात। शिक्षकांना